नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। विवेकाच्या आवाजाला कायद्याचे पाठबळ मिळावे। भर पावसात महाअनिशच्या डोंबिवली शाखेतर्फे संविधानिक पद्धतीने शांततापूर्ण मूक निदर्शने। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घृण हत्येला 8 वर्षे झाली, तरीही अद्याप खरे सूत्रधार मोकाट फिरत असून तपास कुर्मगतीने सुरू आहे। डॉक्टर दाभोळकरांनंतर अनेक समाज सुधारक व विचारवंतांचे खून झाले आहेत, असे भ्याड हल्ले करणाऱ्यांना वचक बसावा आणि समाज सुधारक व्यक्तींना संरक्षण मिळावे यासाठी कठोर कायदा अस्तित्वात यावा, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डोंबिवली शाखेतर्फे संविधानिक पद्धतीने शांततापूर्ण अशी मूक निदर्शने करण्यात आली। यावेळी महाअनिशच्या राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, राज्याच्या कायदा विभागाच्या सहसचिव ॲडव्होकेट तृप्ती पाटील, डोंबिवली शाखा विविध उपक्रम सचिव परेश काटे, डोंबिवली शाखा कार्याध्यक्ष अशोक आहेर, संतोष पाटील, मुकुंद देसाई, शुभांगी अडारकर, देवयानी गौरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। धोधो कोसळणाऱ्या पावसाची तमाण बाळगता महाअनिशचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते डोंबिवली पश्चिमेतील रसरांजन हॉटेल समोर जमले होते। या निदर्शनांसाठी विष्णुनगर पोलीस स्टेशनची रितसर परवानगी घेण्यात आली होती। तसेच कोरोना काळातील सर्व नियम पाळून हे कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर दाभोळकर तसेच अनेक समाज सुधारकांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा तसेच कुर्मगतीने सुरू असलेल्या तपासाचा यावेळी निषेध करण्यात आला। टिडवाणीसाठी व्हिडिओ क्षितिज टपाल। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 8व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने बोलत असताना माझ्या मनात अनेक विचार येत आहेत। त्यात सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे माणसाला मारलं तरीसुद्धा त्याचा विचार संपत नाही। नरेंद्र दाभोळकर असतील, महात्मा गांधी असतील, अनेक संत महंत असतील, या देशातल्या धर्मांधवादी शक्तींनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचार मात्र हजारो पटीने वाढला। नरेंद्र दाभोळकरांच्या बाबतीत सुद्धा हा अनुभव असंख्य ठिकाणी आपल्याला येतोय। त्यांनी ज्या पद्धतीनं विवेकाचा विचार या देशामध्ये रुजवलाय, ते विचार घेऊन हजारो लोक आता या देशामध्ये काम करतायत, आणि येणारा जो काळ आहे त्यात दाभोळकरांचे विचारच या देशाला तारू शकतील हे सगळ्यांना माहिती आहे। दाभोळकरांचा स्मृती दिवस आहे। आपल्याकडे नेहमी हा प्रत्येक स्मृती दिवसाला प्रश्न विचारला जातो की दाभोळकरांचे मारे कधी डबी सुद्धा असू शकतात, मुख्य सूत्रधार जे आहे या सगळ्या षडयंत्रामागचे ते पकडले गेले नाहीयेत। ती हत्या जी आहे, ते घटना जी आहे, ती फक्त दाभोळकरांपुरती मर्यादित नव्हती, तर त्याच्यानंतर पुन्हा पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश आणि त्याच्यानंतर ते हल्ले आणि धमक्या ह्या देशाने बघितल्या दोन्हींच्या, परंतु मला इथे सकारात्मकरित्या अत्यंत सांगायला आनंद वाटतो की इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर सुद्धा भारतातला जो विवेकाचा आवाज आहे तो कमी झालेला नाही आहे, तो घाबरून घरात बसलेला नाही। उलट आपण जर सध्या समाज माध्यमावरती जर एक नजर फिरवली किंवा बाहेर सुद्धा आता लोक खुलेपणाने बोलायला लागलेले आहेत, समाज माध्यमामध्ये विवेकाचा जो आवाज आहे तो वाढायला लागलेला आहे, आणि ही मला फार सकारात्मक गोष्ट आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 8 वर्षीय पूर्ण होऊन देखील मारेकरी व त्यामागील सूत्रधार पकडणे यासाठी सर्व तपास यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत, त्याबद्दल महाराष्ट्र अनिस तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे। मात्र जोपर्यंत मारेकरी व त्यामागील सूत्रधारांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सनदशीर आणि अहिंसक मार्गाने आमचा लढा चालू ठेवू। आज आम्ही असा निर्धार करतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संघटितपणे आणि कृतिशीलपणे पुढे नेणे ही आमची जीवन धारणा आहे। त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद ते मानवतावाद अंगीकारणे आणि तो जाणीवपूर्वक समाजात रुजवणे यासाठी आम्ही आमचे आयुष्य कटिबद्ध करीत आहोत। आमचे नाते विचारांचे, आम्ही वारस विवेकाचे। विवेकाचा आवाज बुलंद करूया।
लड़ेंगे जीतेंगे। आज डॉक्टर दाभोलकर यांचा शहीद दिन आहे। आज आपण सर्व इथे डॉक्टर दाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी आणि विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी जमलो आहोत। राज सरांनी सांगितलं की कार्यकर्त्याला चळवळी पूर्वगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला होणारा त्रास आणि त्याला मिळणारा धोका या विचारांना अनुसरून मी कविता रचली होती। वर्षभरापूर्वी रचली होती। सुरू करतो की त्यांनी धमक्या द्याव्या, त्यांनी धमक्या द्याव्या, त्यांनी वाटा रुखाव्या, त्यांनी धमक्या द्याव्या, त्यांनी वाटा रुखाव्या, त्यांनी रस्त्यावर धरावे आणि धरून पुरवावे। की त्यांनी धमक्या द्याव्या, त्यांनी वाटा रुखाव्या, त्यांनी रस्त्यावर धरावे आणि धरून पुरवावे, त्यांनी ढिंड काढावी, त्यांनी ढिंड काढावी, त्यांनी घरे फोडावी। की त्यांनी धमक्या द्याव्या, त्यांनी वाटा रुखाव्या, त्यांनी रस्त्यावर धरावे आणि धरून पुरवावे, त्यांनी ढिंड काढावी, त्यांनी घरे फोडावी, त्यांनी घाव घालावे, त्यांनी घाव घालावे आणि उघड्या उजेडात दिसावे। की त्यांनी धमक्या द्याव्या, त्यांनी वाटा रुखाव्या, त्यांनी रस्त्यावर धरावे आणि धरून पुरवावे, त्यांनी घरे फोडावी, त्यांनी ढिंड काढावी, त्यांनी घाव घालावे आणि उघड्या उजेडात दिसावे। हे सगळं झाल्यानंतर ना, हे सगळं झाल्यानंतर काहींनी आमच्यापर्यंत त्या प्रसंगाचे फक्त तेवढे फोटो पोहोचतील याची लक्ष कामाचं लक्षात घ्या। हे सगळं झाल्यानंतर ना काहींनी आमच्यापर्यंत त्या प्रसंगाचे फक्त तेवढे फोटो पोहोचतील याची दक्षता मात्र नक्कीच घ्यावी। पुरावा म्हणून नाही हो, पुरावा म्हणून नाही। कसं आहे की फेसबुक आणि व्हॉट्सअपवर निषेधाचा काळा ठिपका ठेवून बदमाशांपुढे क्रांतीची ललकार द्यायची असते ना, कि फेसबुक आणि व्हॉट्सअपवर निषेधाचा काळा ठिपका ठेवून बदमाशांपुढे क्रांतीची ललकार द्यायची असते ना आम्हाला, आणि करायची असते गर्जना वांदे करण्यासाठी फंद्यांच्या आणि गुंड ठोकण्यासाठी बंडांच्या पक्षी, आणि करायची असते गर्जना वांदे करण्यासाठी फंद्यांच्या आणि गुंड ठोकण्यासाठी बंडांच्या भाषेंची, आणि लढायचं असतं एक दिवसीय दिमागदार मोर्चा, आणि लढायचं असतं एक दिवसीय दिमागदार मोर्चात घोषणा देऊन आणि भाषण, आणि लढायचं असतं एक दिवसीय दिमागदार मोर्चात घोषणा देऊन आणि भाषणे देऊन। पण प्रश्न नेहमीचाच, पण प्रश्न नेहमीचाच अखेर पर्यंतच काय, पण प्रश्न नेहमीचाच अखेर पर्यंतच काय, आणि उत्तरही नेहमीच बोलणारे जास्त आणि लढणारे कमी असतात। कि बोलणारे जास्त आणि लढणारे कमी असतात, आणि मी तर म्हणतो शेगड्यातले चारच असतात। बोलणारे जास्त आणि लढणारे कमी असतात, आणि मी तर म्हणतो शेगड्यातले चारच असतात। चार जरूर असतील, चार जरूर असतील पण आर पार असतात, चार जरूर असतील पण आर पार असतात। मलाही त्या चौघात सामील व्हायचंय, मलाही त्या चौघात सामील व्हायचंय पाचवा म्हणून, मलाही त्या चौघात सामील व्हायचंय पाचवा म्हणून। तुम्ही पण येत चला रांगा भरून, तुम्ही पण येत चला रांगा भरून। वेळ नसतो, ब्राह्मणांना शिक्षण त्यांनी दिलेलंच आहे, त्यांचा क्लास घेण्याची गरज नाही। तुमच्या आमची आपण वर्गण्या काढून आपण पोटाला चिमटा लावून आपल्या मुलांना इंजिनिअरिंगला पाठवलेलं असतं, आपल्या मुलांना मेडिकलला पाठवलेलं असतं, आणि ते मॉब सायकोलॉजीने सगळे मित्र असतात म्हणून जातात, त्यांच्या मनात काय नसतं। पण त्यांना तिथे त्या 10 दिवसांमध्ये गणपतीचा फायदा घेऊन आरएसएस वाले काय करतात, सनातन वाले काय करतात, तर त्या मुलांना हेरतात। आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं, मी स्वतः ऐकले मुद्दा, आणि मग त्यातली 100 पैकी 5 मुलं तर 100% हातात लागतात। आणि मग आपल्याला म्हणतो अरे पोरगा काय बदलला, वसईचा एक पाटील नावाचा पोरगा त्याच्या घरात शस्त्रास्त्र सापडतं, हे अचानक नाही होत। मित्रांनो लक्षात घ्या, हे अचानक नाही होत, याच्या मागे या सगळे हे जे त्यांचे जे सनातनांचे क्लास चालतात त्यांच्या डोक्यात धर्म उसवला जातो, आपूची गोळी उसवली जाते, आणि मग त्याच्यातून हे कृत्य येतात। पण ही सगळी मुलं सनातनांची जेवढी मुलं पकडली गेली या सगळ्या याच्यामध्ये आता कुठे आहेत त्यांचा काहीच पत्ता नाही आपल्याला। मग तो शरद काय असेल किंवा तो कोण कोण होते पाटील बिटील सगळे बहुजन समाजातली पोरं आहेत, ती कुठे गेले आता तुम्हाला माहिती आहे त्याच्या केसेसचा काय हेट असेल काय नाही, आपण आपला सनशील मार्ग चालू आहे। ही सगळी बहुजन समाजातली चांगली वेल क्वालिफाईड मुलं यांच्या नादी लागतात, तर त्यांच्या डोक्यात धर्म घुसवला लागतो आणि मग ते कोणाचाही खून करायला तयार होतात। लक्षात घ्या, तर हे
एकीकडे मारे तरी शोधण्याचं काम करण्याच्या ऐवजी सनातनांना बळी पडून जे विद्यार्थी जातात त्यांचं देखील आपल्याला ते जसं त्यांचं प्रबोधन करतात तसं आपल्याला काही इव्हेंट घेऊन या मुलांचं प्रबोधन करता येईल का, मेडिकल कॉलेजेस मध्ये जाता येईल का, काही शाळांमध्ये जाता येईल का, ह्याचा देखील पर्यायाने जर विचार झाला आणि आपण सगळे या कामाला लागलो तर मला वाटतंय पुढचा गुण तरी टळेल आणि हीच खरी आदरांजली हीच खरं अभिवादन डॉक्टरांना करेल एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. नमस्कार साथी. आज डॉक्टरांच्या निर्गुण खुणाला 8 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या काही गुणांना त्यांच्या वैशिष्ट्यांची उजळणी करतोय, त्यांना उजाळा देतोय, पण त्याचबरोबर आपण हा निषेध सुद्धा करतोय की ज्या निर्गुण पद्धतीने डॉक्टरांचा खून करण्यात आला त्या खुनाचा तपास मात्र अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काहीच स्पष्टता नाहीये. अनेक आरोपी पकडले जात आहेत, जामिनावर सुटले जात आहेत, पण सूत्रधारापर्यंत मात्र कोणीच पोहोचत नाहीये. आणि सरकारची ती इच्छा आहे का हाच मुळात प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तर आपल्या सर्वांच्याच मनात शंका आहे की उघड उघड सगळ्यांना माहितीये की ह्या सगळ्या गुणांमागे कुठली संघटना आहे, कुठली संस्था आहे, पण त्यांच्या मुळापर्यंत त्यांच्या सूत्रधारापर्यंत मात्र हा तपास पोहोचत नाहीये. आणि ह्याच्याबद्दल आपण महाराष्ट्र आणि काय किंवा इतर सगळ्या संघटना काय, आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. लोकशाहींनी दिलेल्या चौकटी सनशील मार्गाने ह्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारतोय, निदर्शन करतोय आणि त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्र आणि सगळ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरलीये. कुठे सभा होत आहेत, व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर आपण याचा निषेध करतोय आणि आपण रितसर जो लोकशाहीचा मार्ग असतो त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना निवेदन करतोय आणि आपण हा असंतोष जो आपल्या सगळ्यांच्या मनातला आहे तो सनदशीर मार्गाने व्यक्त करण्याचा तिथं प्रयत्न करतोय. आणि त्याच ही जी रस्त्यांनी दिलेली शिकवण आहे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला असं विचारलं गेलं की एवढं सगळं उघडपणे होत असताना महाराष्ट्र आणि कठोरपणे काही का करत नाही, त्याच्यासाठी काही टोकाचं पाऊल का उचलत नाही, म्हणजे ज्याची सरकारला दखल घ्यावी लागेल. नुसतं तुम्ही निवेदनं देतात आणि मागण्या करतात तर त्याचं कोणीच दखल घेतली घेणार नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी असं करायला पाहिजे की सरकारचं तिथं लक्ष वेधलं पाहिजे. मग असं काही करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग आपण लोकशाहीची चौकटी इतर वेळी बोलतो म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण शांतता अहिंसा संविधानिक मार्ग हे आपण आपल्या बोलत असतो आणि जेव्हा प्रत्यक्ष तुमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही मग कशी भूमिका घेता ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा माझ्या प्रत्यक्षात आयुष्यात माझ्या स्वतःशी निगडीत अशी काही घटना होते तेव्हा ती मूल्य तुम्ही आयुष्यात वापरता का, तर तेव्हा मात्र तुमच्यातला चीड संताप आहे म्हणून मग मी आउट ऑफ द वे, म्हणजे जे आतापर्यंत मी जी मूल्य सांभाळली येत आता पण आता मग त्याच्या विरुद्ध जाऊन मी काम करायचंय. तर असं नाही, आपण जेव्हा डॉक्टरांचं आपण म्हणतो की आम्ही सारे दाभोळकर किंवा डॉक्टरांचे वारसदार जेव्हा आपण म्हणतो की वैचारिक वारसदार आम्ही आहोत, विवेकाची चळवळ आलीच तर आपली ही जबाबदारी असते की आपल्या मनातला किती चीड असेल संताप असेल तर ती योग्य पद्धतीनेच व्यक्त झाली पाहिजे. मग आतापर्यंत आपण ती दोन पद्धतीने व्यक्त केली, सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनात चीड आणि संताप होता तो आपण सनिश्चित मार्गाने ह्या पद्धतीने व्यक्त केला, दुसरा आपण ते कामातून सुद्धा ते तितक्याच जोरदारपणे की डॉक्टरांचा खून कशासाठी झाला मला की कुठेतरी असं वाटत होतं की ह्या माणसाला माझ्यासोबत कदाचित हे सगळं काम संपते किंवा थंडावे ह्या हेतूतून ते झाले. मग अशा वेळी आपण त्याला विरुद्ध उत्तर काय दिलं की डॉक्टरांचं काम हे तितक्याच जोरदारपणे आणि तितक्याच सशक्तपणे पुढे न्यायचे आपल्याला आणि ते आपण डॉक्टर गेल्यानंतर मनातले सगळ्या चीड आणि संताप मनात दाबून सगळे कार्यकर्ते झपाटल्यासारखे काम करत होतो. आपण तुमच्या लक्षात येईल पहिल्या 2-3 वर्षात तर म्हणजे कार्यकर्ते शांतपणे झोपत नव्हते आणि ज्या दमाने ते करत होते त्याच्या दुप्पट वेगाने ते काम करत राहिले आणि म्हणूनच महाराष्ट्र आणि संघटना 2013 वेळेला ज्या ठिकाणी होती आता ती दुप्पट वेगाने वाढलेली दिसते. तुम्हाला सगळ्यांच्या माहिती असेल आपल्या सगळ्यांना की आपल्या 200 जवळपास शाखांमध्ये काम करत होतो, आज आपण 350 जास्त शाखांमध्ये काम करतो.
आपल्या कामाची दखल फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक दिल्ली सगळीकडे इतकंच नाही तर परदेशात आपल्याला युगांडा अमेरिकेने आपल्या कामाची दखल घेतली त्याच्यासाठी पुरस्कार दिले. युगांडामध्ये जेव्हा कायदा झाला तेव्हा महाराष्ट्र आणिची मदत घेण्यात आली की तुम्ही हे काम करताय तुमच्या या क्षेत्रातलं काम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तर आम्हाला मार्गदर्शन करा. हे कशामुळे झालं तर कार्यकर्ता जीव तोडून नुसतं कार्यकर्ता म्हणत राहिला नाही घोषणांसाठी की आम्ही साई दाभोळकर तो दाभोळकर बनून काम करत होता आणि ते काम करतोय अजूनपर्यंत आणि म्हणून संघटना तितक्या मोठ्या पद्धतीने वाढते. आता हे महाराष्ट्र आणिचं काम आहे डॉक्टरांचं काम आहे जगा वेगळं का असं म्हणतोय आपण की आतापर्यंत अनेकांनी ते काम केले अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आतापर्यंत झालं नाही असं नाही पण ते संघटित रूप त्याला जे आहे ते पहिल्यांदा डॉक्टरांनी दिलेलं आणि संघटितपणे ते आपण काम करतोय. एकटे एकटं जेव्हा तुम्ही लढता तेव्हा तुमच्या कामाला अनेक मर्यादा असतात पण जेव्हा तुम्ही संघटना म्हणून एकत्र येता तेव्हा त्या संघटनेची ताकद वेगळी असते आणि ही संघटनेची ताकद काय आहे तर हे दोन जे कायदे पुरोगामी महाराष्ट्रात जे झाले म्हणजे एक आश्चर्यकारक घटना सगळ्यांना वाटेल की फक्त 30 वर्षाच्या कामाच्या आपलं कामाचं एवढं हे क्रेडिट आहे की त्याच्या जोरावर आपण दोन असे कायदे जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या देशात कुठेही नाही ते फक्त महाराष्ट्रात का होऊ शकले कारण याच्यामध्ये संघटनेची ताकद होती डॉक्टरने दिलेल्या याच्या मार्गावर आपण जात होतो आणि हे कशामधून घडून आणलं आपण तर आपण आपल्या याच्यामध्ये आहेच की आपण धर्मचिकित्सा करतोय कालसुसंगत त्याला पर्याय द्यायचा प्रयत्न करतोय पण ती आपण टोकदार नाही करत आपण लोकांशी संवादावर भर दिला आपल्याला माहिती आहे की पिढ्यान पिढ्यांचा तो संस्कार आहे इतक्या लवकर तो जाणार नाही मग अशा वेळी आपण आपलं म्हणणं मांडण्यासाठी समोरचं तुमचं ऐकून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या पातळीवर जाऊन तुम्ही त्याच्याशी संवाद करणं गरजेचं असतं. तुम्ही जर त्याच्यासमोर जर टीकेची झोड उडवली आणि की त्या तुझं काय कळत नाही का एवढी अंधश्रद्धा असते त्यांच्यात तर तो म्हणे ठीक आहे बस आम्हाला तुमच्याशी संवादच करायचा तर आपण त्याला की जे तू धार्मिक रूढी किंवा परंपरांचं पालन करतोय त्याला आपण प्रश्न विचार आणि त्याच्यात काही कालसुसंगत बदल करता येतील का अशा पद्धतीने आपण संवाद सुरू केला आणि त्यामुळे आज पर्यावरणपूरक गणेश विसर्जन होते ही साधी घटना नाही आहे. जेव्हा ते पहिल्यांदा सगळ्यात झालं की पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करा कारण त्या सगळ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत त्या गणेश वाहत्या नदीच्या पाण्याच्या ह्याच्यात सोडू नका हे जेव्हा पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्रात कोल्हापूर इथं घडलं प्रचंड विरोध झालाय म्हणजे अक्षरशः तिथे पोलिसांचे पहारेकरी सनातनच्या तिथं घंटाना इतकी बिकट परिस्थिती होती पण आता त्याच्यानंतर आपण जेव्हा 15 वर्षानंतर ते बघतोय सगळं तेव्हा आज हा सरकारी कार्यक्रम आहे आपल्याला त्यात दखल घ्यायची सुद्धा गरज वाटत नाही. सरकारी स्तरावर ते चाललंय की कृत्रिम हौद तयार केले जातात आणि मूर्ती तिथे हे करायला सांगितलं जातं म्हणजे तुम्ही संयमाने लोक बदलतील माणूस बदलतो ह्याच्यावर जर विश्वास ठेवून त्याच्याशी संवाद केला आणि तो योग्य पद्धतीने केला संवादी राहून केला तर लोक ऐकतात. हा जो महाराष्ट्रांची जी एक भूमिका आहे ना की तुम्ही बदलाला लोकांना प्रवृत्त करा धर्मचिकित्सा करताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतोय लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन हे सांगतं की पुरावा तेवढा विश्वास आणि एकमेकांचं संबंध कार्यकारण भाव जो हे करायला सांगतो आपण एकदा तो कार्यकारण भाव लोक शोधायला सुरुवात केली ना तुम्हाला त्यांच्या सांगायची गरज नाही पडत की गणेशची मूर्ती ते मेनांची पुतळा केला आणि ते त्याच्यापासून गणपती तयार केला हे तुम्हाला डायरेक्टली सांगायची गरज नाही पडत जेव्हा तुम्ही त्यांना कार्यकारण भाव शोधायला शिकवता एखाद्या गोष्टी की ते प्रत्येक गोष्टी मधला शोधत की पुरावा काय त्याच्याबद्दलचा म्हणजे महाराष्ट्र आणिस मध्ये आलेला आपण या जेव्हा कार्यकर्ता महाराष्ट्र आणिस मध्ये येतो तेव्हा आपण त्याला कधीही विचारत नाही की तू धार्मिक आहेस का किंवा तू कुठले रूढी परंपरा पाळतोस का किंवा तू काय तो येऊन इथं कामाला लागतो आणि तो जेव्हा 5-10 वर्ष संघटनेशी टिकून राहतो आपोआप बदलतो तो इथं कोणी त्याला फोर्स करत नाही आणि तू तुझ्या आयुष्य व्यक्ती आयुष्यात काय करतो हे विचारत नाही पण कार्यकर्ता बदलतो का बदलतो कारण त्याच्याशी आपण संवादी राहतो त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो त्याला चिकित्सा करायला शिकतो जेव्हा व्यक्ती चिकित्सा करते व्यक्ती एखादी आणि कार्यकारण भाव शोधायला शिकते तेव्हा आपोआप माणसं बदलतात फक्त त्या बदलण्यासाठी आपल्याला थोडा त्याला वेळ देण्याची गरज असते संयमान ठेवण्याची गरज असते पण आपल्याला एक धाव दोन तुकड्यास करून चालत नाही तर माणसं तुमच्याशी संवादच करू शकणार आणि डॉक्टर म्हणायचे की ही दशकाची लढाई नाही ही शतकांची लढाई या माझ्या आणि तुमच्या पिढीमध्ये अंधश्रद्धा दूर झालेल्या आपल्याला कोणालाच बघायला मिळणार नाही
तरी सुद्धा आपण इथं काम करतोय. का करतोय? कारण ही शतकाची लढाई आहे. हळूहळू ते परिवर्तन व्हायला, क्रांती एका दिवसात होईल, पण जर तुम्हाला परिवर्तन घडून आणायचं असेल तर त्याला तुम्हाला वर्षानुवर्षाचा अवधी द्यावा लागेल. आणि तेच आपण इथे करतोय. आणि डॉक्टरांचं मोठेपणा दिसतंय आणि आपण त्यांचे सगळे जे त्यांच्या विचारांनी बांधलेले आहोत, त्यांचे विवेकाची जे म्हणतात महाराष्ट्रांची चळवळ ही विवेकाने मानवाद, जरी ती अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाली तरी विवेकवाद आणि मानवतावादापर्यंत येऊन थांबते. आणि विवेकवाद हा काय एका दिवसात तुमच्यात तयार होत नाही किंवा एका वर्षात तयार होत नाही, ही एक प्रोसेस आहे. हळूहळू तुम्ही विवेकी होता. रोज 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 थोडे थोडे बदलत जातो आपण. जरी कार्यकर्ते म्हणून मी असले तरी माझ्यात सुद्धा काही काही जे वर्षानुवर्ष माझ्यावर जे संस्कार झालेले ते कदाचित कधीतरी उफाळून येऊ शकतात, पण मला जेव्हा ते लक्षात येतात तेव्हा मी मला बदलायला सुरुवात करते. आणि मी बदलते तसेच समाजाला मी सांगत असते. त्यामुळे कोणीही पूर्णी कोणी म्हणू शकत नाही मी आता विवेकवादी झाली. तर ती माझी आयुष्यातली चाललेली प्रोसेस आहे आणि मी ती जाणीवपूर्वक करणार आहे की मी विवेकी होईन. तर हे सगळं आपण विवेकाच्या चळवळीतले एक कार्यकर्ते आहोत. आणि डॉक्टरांचं जर काम आपल्याला पुढे द्यायचं असेल तर हे संघटित स्वरूपात त्यांनी जे उभं केले महाराष्ट्रात काम, ते आपण आणखी वाढवायची गरज आहे. आणि त्या ह्या निमित्ताने जेव्हा डॉक्टरांच्या आपण अभिवादन सभा घेत असतो तर सर्व कार्यकर्ते म्हणून आपण हा निश्चय करत की जास्तीत जास्त लोकांना जोडून घेऊ आपण. आणि एक आपल्या पंचसूत्रीला सूत्रच आहे की ना, समविचारांशी जोडून घेऊ. आणि आपण ते पहिल्यापासून करत आहोत की आपल्या शहरात आपल्या आजूबाजूला अनेक लोक अनेक प्रश्नांवर काम करत असतात. समाजात प्रश्न फक्त अंधश्रद्धेचाच नाही, अनेक प्रश्न आहेत. बेकारीचा आहे, महिलांच्या संदर्भातील प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत. पण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र आणि म्हणून तिथं मी जाऊन भिडू शकत नाही, पण त्या प्रश्नांशी कुठेतरी मला माझं नातं जाणवतं. ते विवेकवादी आहे मी आणि मला ते कळत असतं की त्याच्या मागचं शोषण. तेव्हा त्याला मी जेव्हा जेवढा होईल तेवढा मी त्यांच्याशी सहभाग देईन, त्यांचा सहभाग मागा घेईन. आणि आजच्या काळात जसं राज सरांनी आणि किरण सरांनी सांगितलं की आजची परिस्थिती बिकट आहे, तेव्हा आपल्याला हे सगळं जर बदलायचं असेल तर सगळ्या चळवळींनी सगळ्या समविचारी लोकांनी एकमेकांशी जोडून घेऊन एकमेकांना ताकद ही पुरवलीच पाहिजे. आणि जेव्हा आपण ही परिस्थिती म्हणतो आता ज्यांच्या दोघांनी की खूप चांगल्या पद्धतीने आत्ताचं जे होताल आहे आपला, तर त्याचं जर आकलन वाढवायचं असेल तर मला वाटतं त्याला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनच हा एक मार्ग आहे. कारण डॉक्टर नेहमी म्हणायचे जर तुमच्या आकलनाची परिपक्वता वाढवायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन ते काम करू शकतो. मला अजून भौतिकभोवतीचं कार्यकारण भाव समजून घ्यायचा असेल की का चाललंय हे सगळं, त्याच्यामध्ये कोणाचं नेमकं राजकारण, तर त्याच्यासाठी मला चिकित्सा करावी लागेल आणि त्याच्यासाठी माझा वैज्ञानिक दृष्टिकोन हा डेव्हलप करायला लागेल मला. आणि मग मला ते आकलन चांगल्या पद्धतीने कळेल, मग एकमेकांमधले संबंध कळतील आणि मग मी माझी भूमिका माझं मत हे चांगलं तयार करू शकेल. तर त्यासाठी आपल्याला मला वाटतं सगळ्या लोकांना उद्युक्त करायचंय. आणि आजच्या ह्या सगळ्यासाठी सगळे इतके तुम्ही सगळे वेळ काढून आले, मान्यवर अतिथी सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी आभार मानते. आणि महाराष्ट्रभरच आता खूप चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं करतोय आणि असा जनरेट आपण जर करत राहिलो तर नक्कीच एक दिवस आपल्याला त्या सूत्रधारांपर्यंत पोहोचता येईल. कारण आपण जेव्हा डॉक्टरांचा खून झाला तेव्हा आता लक्षात येते की हे चार खून जे झाले त्याच्यामध्ये एक समान दुवा आहे. जर कदाचित डॉक्टरांच्या खुनाचा तपास वेळेच्या वेळी यांनी केला असता तर कदाचित आपल्याला पुढचे खून टाळता आले असते. पण तेवढी इच्छाशक्ती आपल्या राजकारणी लोकांना दाखवता आली नाही, पण ह्यापुढे ते होऊ नये अशी आपण एक आशा बाळगूया. विवेकाचा आवाज बुलंद करू. धन्यवाद. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.